नमस्कार, मी लक्ष्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया थेड लाईन्स. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, कलम 377 ही कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनात पुणे देशात दुसरे, पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणात वाढ. 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक डे साजरा करणार सरकार. भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण. साताऱ्यात पार पडला अनोखा विवाह सोहळा, वराडांना दिली पुस्तकांची भेट. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घातला घेराव. आता पाहूया सविस्तर वृत्त. समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. समलैंगिक संबंध गुन्हा नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं दिला आहे. LGBT या संपूर्ण कम्युनिटीसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम 377 अंतर्गत सहमतीने प्रौढांसोबत समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही, मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असेल. तसंच मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असतील, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने 2013 कलम 377 गुन्हा ठरवला होता, मात्र त्यावर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज आपला निर्णय बदलला आहे. समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. 17 जुलैला त्यावरची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला होता. देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत, जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं, देशात सर्वांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं, हीच उक्ती पुण्यातील प्रदूषणाच्या सद्यस्थितीवरून नकारात्मक अर्थाने ठरली आहे. जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि आता वायू प्रदूषणातही आघाडीवर असण्याची उणीव पुण्यानं भरून काढली आहे. नायट्रोजन डायऑक्साईड या विषारी वायूच्या उत्सर्जनात देशात पुण्याचा 2रा नंबर लागतो. पुण्यात वाढणाऱ्या प्रदूषणाची दाहकता एका RTI मधून समोर आली आहे. नायट्रोजन डायऑक्साईड या विषारी वायूच्या उत्सर्जनात 2017 साली दिल्लीनंतर पुण्याचा नंबर लागतो, असं समोर आलं आहे. आदित्य राठी यांनी RTI अंतर्गत ही माहिती मागवली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही माहिती दिली आहे. आदित्यने देशातील सगळ्यात जास्त नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण असणाऱ्या शहरांची माहिती मागवली होती. पुण्यातल्या हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण हे 2013 पासून वाढतच आहे. हे प्रमाण मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर या प्रमाणात मोजलं जातं. ब्युरो रिपोर्ट, पुणे. केंद्र सरकारने 28 सप्टेंबर हा दिवस सर्जिकल स्ट्राईक डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरला भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय जवानांनी POK मध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांनी 28 आणि 29 सप्टेंबर 2016 पाकिस्तान व्याप्त काश्मीरात ही मोठी कारवाई केली होती. जवानांनी या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या सेनेला उरी हल्ल्याचं उत्तर दिलं होतं, जो 18 सप्टेंबरला झाला होता, ज्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले होते. सर्जिकल स्ट्राईक डे या दिवशी सगळे मंत्री आणि भाजपचे खासदार आमदार आपल्या भागात कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. यातून ते भारतीय जवानांचा सन्मान करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. साताऱ्यामध्ये एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. लग्नात होणाऱ्या वायफाय खर्चाला फाटा फोडून वराडी मंडळींना पुस्तके भेट देण्यात आली, तर नववधूची ओटी सुद्धा पुस्तकाने भरली गेली. पाहुयात हा लग्न सोहळा. अनेक वर्षांपासून लग्न समारंभात लाखो रुपयांची उधळपट्टी होताना दिसतीये. मात्र सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर इथे अत्यंत वेगळ्या पद्धतीचा सत्यशोधकी विवाह सोहळा अनुभवायला मिळाला. निमित्त होतं रहिमतपूर पिंपरी येथील शंकर कणसे यांच्या उच्च शिक्षित मुलगा किरण याच्या लग्नाचे. या लग्नात सर्व वराडी मंडळींचं स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आलं, तर नववधूची ओटीभरण सुद्धा पुस्तक देऊन करण्यात आली. एवढंच नव्हे तर मंगलाष्टका देखील महात्मा फुले यांचे विचार वाचून करण्यात आल्या. या अत्यंत आगळ्या वेगळ्या विचाराने झालेला हा सोहळा पाहून नवरदेव नवरी सुद्धा भारावून गेले होते.
खरंतर आज या सत्यशोधक विवाह निमित्त सुद्धा श्री डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आम्हाला प्रकर्षाने आठवण होते. आणि जरा वेगळे पण करायचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाहेरच्या गावामध्ये जायचो त्यावेळेस आम्हाला अशी खंत वाटायची की जी लायब्ररी की ग्रंथालय म्हणतो त्याला ते आमच्या गावामध्ये नव्हतं अस्तित्वात. ते करण्यासाठी मग आमचे पप्पा आहेत शंकररामराव कणसे त्यांच्या संकल्पनेतून आम्ही काय केलं की आहेर म्हणून आणि भेटवस्तू म्हणून फक्त पुस्तके स्वीकारली जाते आणि आमच्याकडून सुद्धा आम्ही भेटवस्तू म्हणून पुस्तकेच जे लोक येणार आमच्या लग्नाला त्यांना देणार आहे आणि जे पुस्तक आम्ही आम्हाला लोक भेटवस्तू म्हणून किंवा आहेर म्हणून देतील त्यांचं एक आम्ही सुसज्ज ग्रंथालय आमच्या पिंपरी गावामध्ये करणार आहे असा आमचा मानस आहे. त्यासाठी हा आगळा वेगळा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. त्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात पत्रकार त्याबद्दल तुमचंही आभार आहे आणि सर्वजण जे बांधव असतील आमचे मित्र असतील सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही आभार. म्हणजे लोक काय विचार करतील हा मुद्दा आलेला डोक्यात पण नाही ॲडजस्ट थोडंसं ॲडजस्ट करायचं ठरवलं आणि समजून घ्यायचं ठरवलं. समजल्यावर मग काही प्रॉब्लेम माहिती नाही. आत्तापर्यंत नवरा नवीन मुला मुलीच्या पाठीमागे मामा तलवार घेऊन उभा राहतो. आता ते बदललंय पुस्तक पेन्सिल असं घेऊन की तुम्ही समाजात आजही जुन्या चालीरीती असून लग्नात कर्जबाजारी होऊन खर्च करतात. यापेक्षा प्रबोधनात्मक विवाह सोहळे झाल्यास सामाजिक विषमता दूर होईल यासाठी हा विवाह सोहळा उपयुक्त ठरेल. लोकांचं आजच्या धावपळीच्या जीवनात पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष असल्यामुळं पुस्तकाकडे कुणीही बघत नाही. पुस्तक खरेदी करण्याचं कोणालाही राहिलेलं नाही आता. त्यामुळे त्यांनी पुस्तकं खरेदी करावी ती वाचावी ती यासाठी आम्ही या संकल्प त्यांच्यापुढं मांडलेला आहे की लोकांनी पुस्तकाकडे विचार करूनशनी बघूनशनी पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यावी. पुस्तकातूनसुद्धा भरपूर ज्ञान मिळतं. आजचं जे ज्ञान मिळतं ते चुकीचं आहे आणि पुस्तकातून मिळणार ज्ञान दर्जेदार आहे. त्यामुळं लोकांनी पुस्तकच वाचावी ती त्यामुळं त्यांची चांगली बुद्धी तल्लक होणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात येणार आहे. त्यासाठी मी ही थीम ठेवलेली आहे आणि मला वाटतं आज ह्यामुळं ते साकार झाले असं माझं. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा. आमदार राम कदम यांनी महिलांवर केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. यावर काय कारवाई करणार असा तावडे यांना जाब विचारण्यात आला. आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी मुलींविषयी काही वक्तव्य केले होते. तुम्हाला ज्या मुली आवडतील त्या मुलींना पळवून आणू असे शब्द राम कदम यांनी वापरले होते. एका आमदाराला असे शब्द वापरणं शोभत नाही त्यामुळे आमदार राम कदम यांना सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात सातारा सर्किट हाऊस परिसरात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला. कदम यांच्या या वक्तव्यावर काय कारवाई करणार असा जाब चित्रा वाघ यांनी तावडे यांना विचारला. यावर तावडे यांनी तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार असे उत्तर दिले. समाधान तर नाहीच आहे, त्यांचं निलंबन व्हावं हीच आमची मागणी आहे की गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनी या रस्त्यावरती उतरल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी याला परिणती झालेली आहे. मला वाटतं प्रशांत परिचारकांसाठी जो निर्णय घेतला गेला होता त्याच पद्धतीने यांची आमदारकी जी आहे ती बडतर्फ करण्यात यावी ही मागणी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांच्या वतीने आम्ही इथं मांडतो आहे. कारण असला कचरा आणि असली घाण ही महाराष्ट्रात आम्हाला नकोच आहे आणि या ज्या आमदाराला ज्या लोकप्रतिनिधीला महिलांची आणि मुलींचं जे आहे त्यांचा आदर करता येत नाही अनादर करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींना या महाराष्ट्रातच जागा नाही. त्याच्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि याच्यापुढे कुठल्याही पक्षाने असल्या माणसाला उमेदवारी देऊ नये कारण ते त्या लायकीचे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी सातारा. भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी भर स्टेजवर भाषण दिले की जर तरुणांना कोणती मुलगी आवडत असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला मुलगी पळवायला मदत करेल. या वक्तव्यावरून सर्व पक्षाने तीव्र आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध केलाय. मुंबई शिवसेनेच्या वतीनं महिलांनी जोडे मारो आंदोलन करून निषेध केला. राम कदम यांनी आपल्या ट्विटरवरून या प्रकरणाची माफी मागितली. मुली पळवण्याबाबत केलेल्या विधानानंतर भाजपचे आमदार राम कदम चांगले चर्चेत आले आहेत. चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होतीये. या वक्तव्यावर भाजपतर्फे अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी राम कदम यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतंय.
घाटकोपर पोलीस ठाण्यात सर्व पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच मुंबई शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध केला आहे. सर्वत्र टीका होत असताना अखेर राम कदम यांनी ट्विटरवरून झालेल्या प्रकरणाची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींची मनं दुखावली. या प्रकरणी मी वारंवार दिलगिरीही व्यक्त केली. पुनश्चः माता भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. औरंगाबाद प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे परिसरातील पाणी दूषित होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलं. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी शिवारातील शेतकरी प्रहार जनशक्ती पक्षाने अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्रदूषण अधिकारी कार्यालयासमोर हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत. औद्योगिक परिसरात मौजे टाकळी शिवारातील गट नंबर 12 रेडिको नेव्ही डिस्लेरी या कारखान्यातील दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. या परिसरातील विहिरीचे पाणी दूषित झाले असून हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन धोक्यात आले आहे. हे आंदोलन करण्यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 3 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. मी प्रहार जनशक्ती जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर भुसारे ह्या नात्याने तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या परिसराच्या अंतर्गत असलेला मळीपासून खत निर्मितीचा जो कारखाना आहे तर संबंधित चतुर्सीमेच्या अंतर्गत असलेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांची बाजू आमच्यासमोर मांडल्याच्या नंतर आम्ही औरंगाबाद कृती समितीच्या वतीने हा प्रश्न त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या टायमाला प्रदूषण नियंत्रण विभागाकडे मांडला, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा व्यक्तिगत सर्वे केला, त्या सर्वेच्या माध्यमात आमच्या निदर्शनास असे आले की सर्वे अंतर्गत तिथं माशांचा आणि दुर्गंधीचा इतका प्रादुर्भाव होता की जेणेकरून त्यांना ताकद नाकाला तोंडाला रुमाल लावून चालण्याची वेळ आली. म्हणून या संबंधित शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्नामध्ये दिवसांदिवस खूप मोठी घट होत असून या संबंधित शेतकऱ्याच्या जनावराला हे पाणी पिल्यामुळं खरं तर जे कंपनीचं युनिट आडगाव खुर्द येथे चालू झालेलं आहे त्या गेल्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून ते चालू आहे आणि त्याच्यापासून आज 4-5 विहिरीचं पाणी खराब झालं. फ्युचरमध्ये जर ते असंच प्लांट चालू राहिला तर नक्कीच कमीत कमी या कंपनीच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये सर्व पाणी दूषित झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि जोपर्यंत या कंपनी बंद करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे, जालना. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पुराच्या पाण्यामुळे तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे भात ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरूड, चरण, आरळा, मंडूर या परिसरात सलग 3 महिने होत असलेल्या पावसाने खरीपातील पिके कुजू लागली आहेत. भात, ऊस, भुईमुंग आदी पिकांवर करपा, तांबेरा, हुमनी, मावा आदी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाने पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर पावसाचे तसेच भात पिकांचे आगर म्हणून संबोधले जाते. मात्र या ठिकाणी भात पीक कोलमडलेल्या अवस्थेत पडलेले आहे. तर भुईमुग पिकाला हुमनी कीड लागल्याने भुईमुग पिकाची पाने पिवळी पडली आहेत. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने ऊसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे शेंडे कुजू लागले आहेत. कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यंदा आपल्या भागात अतिपावसामुळे नदीला 2 ते 3 वेळा पूर आलेला आहे. तरी या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठचे भात शेती व ऊस शेती पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे वाया गेलेली आहे. तसेच राहिलेला जो उर्वरित ऊस आहे त्याच्यावर लोकरी, मावा, करपा, तांबेरा अशा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ती पण पूर्णपणे वाया गेलेली आहेत. अतिपाण्यामुळे भात शेती पण पूर्णपणे नुकसान झालेले आहे. किडीचा प्रादुर्भाव भातावर जास्त करून पाण्यात मिळते.
तरी या ठिकाणी कृषी विभागामार्फत पंचनामे होऊन काही आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी आमचे सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बंधूकडून विनंती आहे. वारणा नदीकाठील जवळजवळ पुरानं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. ऊसाचं म्हणा भाताचं म्हणा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. ऊसावर तांबेरा पडलेला आहे, डोकरी मावा पडलेला आहे. तेव्हा या संदर्भात कसं आहे की ते तुमच्या शेती विभागानं किंवा पंचनामा करावा अशी आमची अपेक्षा आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. बार्शी शहरातील लघु पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसताना कंपाऊंडर पाळीव प्राण्यांवर उपचार करताना आढळून आला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाहूयात ही बातमी. बार्शी शहरातील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय केंद्र यात डॉक्टर खांडेकर व एक सहकारी डॉक्टर यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. पण डॉक्टर खांडेकर यांनी खासगी कामानिमित्त रजा न देता नातेवाईक यांचे वास्तुशांती या कार्यक्रमास गेले आणि सहकारी डॉक्टर हेही अर्धी रजा घेऊन गैरहजर राहिले होते. सदर दवाखान्यात कंपाऊंडर कृष्णा माने हा हजर होता. दवाखान्यात दोघांपैकी एक तरी जिम्मेदार डॉक्टरने हजर राहणे आवश्यक होते. तर या निष्काळजी डॉक्टरांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी डॉक्टरांवर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. सदर दवाखान्यात डॉक्टर नसताना कंपाऊंडर कृष्णा माने हा दवाखाना चालवत होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात जनावरांच्या जीवास काही धोका झाल्यास यास जबाबदार कोण, कंपाऊंडर की डॉक्टर, असा सवाल नागरिक करत आहेत. सर, आज जो आपल्या दवाखान्यात प्रकार घडला, या प्रकाराशी म्हणजे डॉक्टर नसताना कंपाऊंडरने ट्रीटमेंट केली याबद्दल आपलं काय वक्तव्य मिळेल आणि काय आपली प्रतिक्रिया मिळतील? नाही, त्याला त्यांनी प्रथमोपचार जो असतो काही औषधोपचार म्हणजे औषध लावणे किंवा जखमीला ड्रेसिंग करणे वगैरे केलं असेल किंवा ताप वगैरे घेतला असेल त्यांनी, तर त्याच्यापेक्षा जास्त काही ते करत नाहीत. किरकोळ जो प्रथमोपचार असतो औषध पाजणे किंवा काही ड्रेसिंग करणे जखमीला, असं त्यांनी केलेलं असणार आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडं जे मेडिसिन रॅकवर 3 बाटल्या जे एक्सपायर डेट औषध मिळेल त्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही? त्या बाटल्या आमच्या दवाखान्यातल्या नाहीत त्या बाटल्या. आणि इथं आम्ही असे एक्सपायर होईपर्यंत औषधच राहत नाहीत. एक्सपायर व्हायच्या आधीच औषधं संपतात. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. साताऱ्यात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान डंपरने अचानक पेट घेतला, मात्र या घटने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सातारा सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. गोंदवले तालुका माण येथे हे काम चालू आहे. या कामावरील डंपरचा वीज प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने डंपरने अचानक पेट घेतला. सायंकाळी ही दुर्घटना घडली असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. शालिनी प्लस साठी चकलेन मुलाणी, सातारा. काँग्रेसच्या वतीनं जनसंघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा 6व्या दिवशी जेजुरीत दाखल झाली आहे. यावेळी जागरण गोंधळ घालून सरकारचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र आणि राज्यातील सरकारविरुद्ध काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या 6व्या दिवशी यात्रेस पुरंदरमध्ये विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी संजय जगताप आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा कार्यकर्ते देत असतानाच भावी आमदार म्हणून संजय जगतापांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. जनसंघर्ष यात्रा जेजुरीत आली अस त्यांचे फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, जयकुमार गोरे, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी जनतेशी संवाद साधला, तसेच जागरण आणि गोंधळ घालून सरकारचा निषेध केला. शिवसेना भाजप एकच करण्याच्या 2 बाजू आहेत. शिवसेना भाजप एकच आहे, काही वेगळे नाहीयेत. राज्यामध्ये दोघांशी नाटक चालू आहेत. कधी शिवसेना बोलते, कधी भाजप बोलते. पण शिवसेना सुद्धा भाजपच्याच वाटेवर आहे. शेवटी यांची एकत्र होणार आहे, यांची युती होणार आहे. मित्र लक्षात ठेवा, सब मिली भगत आहे. दानवे कलामे पुरी दारी काली यांची असं म्हणलं तिकडे घडणार नाही. अशा प्रकारची अवस्था यांची. आणि त्यामुळे विषयाची परीक्षा घ्यायची आता वेळ नाहीये. विषयाची परीक्षा घेण्याची वेळ नाहीये. आपण 20 चाकलं तर मग मरून जाऊ. 4 वर्षात सामान्य माणूस रगडला गेलाय, मेला, अशी परस्पर स्थिती आहे. आणि मग आता
शिवसेना काय आणि भाजप काय दोघांना बाजूला काढलं पाहिजे आणि काँग्रेसचा आमदार निवडून द्या आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आणा. आपल्या विनंती करतो. गोविंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाषा बोलतात की तुम्हाला एखादी मुलगी पसंत पडली आम्ही उचलून घेऊन जाऊ त्या पोरीला. खरी काय भाषा झाली. भाजपचे आमदार तिकडे पंढरपूरला त्या ठिकाणी विरोधात बोलतात, लष्कराच्या कुटुंबाच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात. यांना एवढी मस्ती चढली यांच्या डोक्यामध्ये, यांना भान राहिलेलं नाहीये की आज आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, समाजामध्ये याची काय प्रतिक्रिया उमटणार आहे, कुठल्या प्रकारची, यांना काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे आता हे मस्तवाल झाले, सत्ता यांच्या डोक्यात गेलेली आहे आणि या सत्तेची नशा उतरवण्याचं काम ही जनसंघर्ष यात्रा केल्याशिवाय राहणार नाही मित्र. आणि म्हणून साथ द्या आपल्या सर्वांची साथ. आणि या ठिकाणी शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. सामान्यपणे थोडंसं दुखायला लागल्यावर डॉक्टरांची परवानगी न घेता पेनकिलर घेतली जाते, पण ही पेनकिलर आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचं आपल्याला माहीत आहे. तरीही या गोळ्या सर्रास घेतल्या जातात. या औषधांमुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. BMJ मध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनात याची माहिती आहे. डायक्लोफेनिकच्या ऐवजी पॅरासिटेमॉल किंवा इतर औषधांचा वापर केला जाऊ शकतो. डेन्मार्कच्या अरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या संशोधनातून हे समोर आले आहे. हे शरीरासाठी खूप घातक आहे. ही गोळी कोणत्या स्टोअरवर उपलब्ध न होणे हेच योग्य आहे. आणि जरी ही गोळी बाजारात उपलब्ध झालीच तरी पण पॅकेटमध्ये न मिळणं जास्त फायदेशीर आहे. डायक्लोफेनिक दुखणे आणि सूज येणे यावर त्याचा वापर केला जातो. पारंपरिक नॉन स्टेरॉइड एंट्री इन्फ्लॅमेटरी औषध आहे. हे अगदी व्यापक स्वरूपात जगभरात कुठेही उपलब्ध होते, त्यामुळे सर्रास अशा पेनकिलरचा वापर करण्यापूर्वी थोडा विचार करा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. कराडमध्ये पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संजीवनी हेल्पिंग हँड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कराडमधील संजीवनी ऑर्गनायझेशनच्या वतीनं तालुका पोलीस स्टेशन नियंत्रण कक्ष या ठिकाणी असलेले पोलीस पुरुष आणि महिला अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य माणसांच्या हक्कासाठी, रक्षणासाठी जर कोणी धावून येत असेल तर ते पोलीस असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम घेतला होता असे संस्थेच्या संस्थापिका यांनी सांगितले. सर्वप्रथम संजीवन हेल्पिंग हँड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने मी सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देते. संजीवन ऑर्गनायझेशनच्या वतीने आम्ही आज कराड तालुका पोलीस स्टेशन, कराड शहर पोलीस स्टेशन आणि कराड शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी ऑन ड्युटी असलेले पोलीस पुरुष व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आम्ही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. राखी ही रक्षणकर्त्यांना बांधली जाते आणि आपल्या देशाचे खरे रक्षणकर्ते हे सीमेवर लढत असलेले सैनिक आहेत, त्याचप्रमाणे पोलीसही आहेत. तर आजचा कार्यक्रम आम्ही हा पोलीस डिपार्टमेंटसाठी घेतलेला आहे, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करत आहोत. एखाद्या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती जर घडली असेल, मग ते भूकंप असू दे, कुठे पूल आलेला असू दे किंवा लँडस्लाइडिंग झालेला असू दे किंवा कुठेही चोरीमारी वगैरे काही एक गुन्हे घडलेले असू दे, तर सर्वसामान्य माणसांच्या हाकीसाठी जर कोणी धावून येत असेल तर ते पोलीस आहेत आणि NDRFची टीम आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंटसाठी घेतलेला आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. शहनाज रसूल शेख, मी संजीवन हेल्पिंग हँड सोशल ऑर्गनायझेशन संस्थेची संस्थापिका अध्यक्ष आहे. संजीवन हेल्पिंग हँड सोशल ऑर्गनायझेशन कराडच्या वतीनं शहनाज शेख आणि ॲडव्होकेट माधुरी पवार आणि त्यांच्या सहकारी यांनी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. ही जी संस्था आहे संजीवनी, ही वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम करून डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये गरजू महिलांना कायदेशीर मदत करतात, त्याचप्रमाणे गरजू लोकांना त्यांच्या या संस्थेमार्फत नेत्ररोग जर झाला असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी शिबिर घेऊन 4-1 लोकांचा नेत्ररोगावरती उपचार केलेला आहे. अशा प्रकारचं कौतुकास्पद काम या संजीवन सोशल हेल्पिंग हँड या संस्थेच्या वतीनं कराडमध्ये चालू आहे, त्याचं मी कौतुक करतो. त्याचप्रमाणे आज त्यांनी पोलिसांना सणाच्या वेळी आपल्या घरी जाता येत नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आमच्या पोलीस स्टेशनच्या सर्व सहकाऱ्यांना आम्हाला रक्षाबंधन करून
त्यांची रक्षा करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. शालिनी प्रस्तासाठी सकलेन मुलानी कराड. भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. यातच जोपर्यंत त्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. देशाचे पंतप्रधान बेटी बचाओचा नारा देतात तर त्यांचे आमदार बेटी भगाओ असे जाहीर बोलतात. महाराष्ट्रातील भगिनींचा अपमान करणाऱ्या अशा आमदारांचा निषेध करत जोपर्यंत आमदार राम कदम यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत सभागृह चालणार नाही असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदापुरातील जनसंघर्ष यात्रेदरम्यान सांगितलं आहे. या आमदारांचा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो, या ठिकाणी ज्याहीपणे धिक्कार करतो अशा प्रकारची प्रत्येकाने आता भूमिका घेण्याची गरज आहे. कोणताही भारतीय जनता पक्षाचा मंत्री आमदार आपल्या भागात आल्यानंतर त्याला आपल्याला लागू करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या आमदाराला पक्षातून बडतर्फ करत नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनानंतर आम्ही सगळ्या आमदारांनी संकल्प केलेला की त्याची आमदारकी रद्द झाल्याशिवाय सभागृह चालणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यायला लागेल. मी राम कदम यांचं वक्तव्य टी व्हीवर ऐकलं, त्यांची क्लिप पाहिली आणि माझ्या कानावर विश्वास बसला नाही की एक आमदार असणारा जबाबदार व्यक्ती असा प्रकारचं वक्तव्य करू शकतो. तर दहीहंडीचा विषय होता, त्यांनी काय काय खाल्लं होतं काय काय पिलं मला माहिती नाही, परंतु मला वाटतं या वक्तव्याचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्षाने निषेध केलेला आहे, अत्यंत निंदनीय वक्तव्य आहे. मला वाटतं आम्ही आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सदस्याचं सदस्यत्व निलंबित करावं अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेहराची आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. आयपीएलच्या गेल्या मोसमात गोलंदाज प्रशिक्षक असलेला नेहरा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएलच्या 11व्या मोसमात आरसीबीने डॅनियल व्हिक्टोरीच्या जागी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नेहराची नियुक्ती केली होती, पण येणाऱ्या मोसमासाठी संघ व्यवस्थापनाने नेहराकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या नवीन वेबसिरीजमध्ये मुघल्समध्ये अभिनेत्री दिया मिर्झा दिसणार आहे. दिया मिर्झा या मुघल्समध्ये बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुघल सिरीजमध्ये दिया मिर्झा बाबरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या सिरीजमध्ये भूमिका साकारण्यासाठी तिला इतिहासांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. मुघल सिरीजमध्ये रोनित बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शबाना आझमी त्याच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या बाबरला वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे वडील उमर शेख यांचे निधन झाल्यानंतर राजपद देतात. या सिरीजच्या चित्रीकरणाला जयपूरमध्ये सुरुवात झाली आहे. ॲलेक्स रुथरफोर्डच्या मुघल कादंबरीवर आधारित आहे. या सिरीजची कथा भवानी अय्यर यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. या सिरीजचे संवाद कौसर मुनीर यांनी लिहिलेत. मुघल्स या सिरीजमध्ये दिया मिर्झा, शबाना आझमी आणि रॉनित रॉय या कलाकारांना पाहणे कमालीचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, कलम 377 ही कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनात पुणे देशात दुसरे, पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणात वाढ. 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक डे साजरा करणार सरकार. भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण. साताऱ्यात पार पडला अनोखा विवाह सोहळा, वराडांना दिली पुस्तकांची भेट. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घातला घेराव. बातमीबद्दल वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.